पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे। रामरक्षा केवळ परमार्थ प्राप्तीचे साधन नसून देव देश आणि धर्मसेवेचे स्तोत्र। रामनवमी निमित्त जिल्ह्यासह सर्वत्र राम मंदिरांमध्ये परगच्छ कार्यक्रम। धुळे जिल्ह्याशी ऋणानुबंध असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर, सर विश्वेश्वरय्या आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांची रेखाटली हुबेहूब छायाचित्रे। साक्री तालुक्यातील मस्ती येथे कुलाचारांचे पालन करीत अष्टमीच्या दिवशी धनदाई देवीच्या दरबारात 300 पेक्षा जास्त बालकांचे जावळ निघाले। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या प्रतिमेस युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोड्याने बदलले। खरीप हंगामात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून लेंडी खत मिळविण्याचा प्रयत्न। शेती शिवारात मेंढ्यांचे कळप स्थिरावू लागलेत। आता बातम्या विस्ताराने। रामरक्षा केवळ परमार्थ प्राप्तीचे साधन नसून देव देश आणि धर्मसेवेचे स्तोत्र आहे। रामरक्षेत वर्णित दुर्जन शक्तीवर विजय मिळविणे हाच खरा विनियोग आहे, असे मत डॉक्टर सचिन चिंगरे यांनी व्यक्त केले। चैत्र नवरात्र आणि रामनवमी निमित्त धुळे शहरातील समर्थ वाग्देवता मंदिरात चिंगरे यांचे प्रवचन झाले। दरम्यान रामनवमी निमित्त धुळे शहरातील आग्रा रोडवरील प्राचीन राम मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली। राम मंदिरात रामनवमी निमित्त गुरुवारी विविध धार्मिक अनुष्ठाने होणार आहेत। रामनवमीच्या निमित्ताने धुळे शहरासह जिल्ह्यात विविध कार्यक्रम झाले आणि होत आहेत। रामनवमी निमित्त ठिकठिकाणच्या राम मंदिरांची रंगरंगोटी करून गुरुवारी विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलं आहे। धुळे शहरातील समर्थ वाग्देवता मंदिरात चैत्र नवरात्र, रामनवमी आणि बलिदान दिनानिमित्त कार्यक्रम झाला। प्रभू रामचंद्रांना नमन करतानाच क्रांतिकारक भगतसिंह, सुखदेव, राजगुरू यांना वंदन करण्यात आलं। त्यानंतर डॉक्टर सचिन चिंगरे यांचे रामरक्षा याबाबत प्रवचन झालं। डॉक्टर चिंगरे म्हणाले, रामरक्षा हे संरक्षक कवच आहे। त्याचा खरा उपयोग देव देश आणि धर्मासाठी पदोपदी लहान मोठे युद्ध करणाऱ्या कार्यकर्त्याला आहे। निशाचर शब्दाने रामरक्षेत वर्णित दुर्जन शक्तीवर विजय मिळविणे हाच रामरक्षेचा खरा विनियोग आहे। याप्रसंगी समर्थ वाग्देवता मंदिराचे कार्याध्यक्ष प्राध्यापक देवेंद्र डोंगरे, सत्कार्योत्तेजक सभेचे अध्यक्ष प्राध्यापक विश्वास नकानेकर, सचिव प्राध्यापक सतीश दीक्षित उपस्थित होते। यावेळी डॉक्टर चिंगरे म्हणाले, डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो तो बाप असतो। रात्री आपले डोळे मिटेपर्यंत जी जागी राहते ती आई असते। आपल्याला जग दाखविणाऱ्या आई वडिलांचे गोडवे कितीही गायले तरी ते कधीच संपत नाहीत। अशाच आई वडिलांच्या स्वरूपात भगवान विठ्ठल आणि प्रभू श्रीराम आपल्याला मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत आहेत। आपल्या उमारमात तो विठ्ठल दिलेला आहे का की आपण त्याला विठू माऊली म्हणू लागतो। आणि एक मोठा वैष्णव संप्रदाय या महाराष्ट्रात तयार झाला। तसा राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर या आर्यावर्ताचा, या भारतभूमीचा, या देशाला पितृभू पुण्यभू मानणाऱ्यांचा सर्वात प्रिय देव कोणता, याचं उत्तर निसंदिग्धपणे भगवान श्रीराम हेच येईल। आणि म्हणून एकदा जोरदार घोषणा होऊन जाऊ द्या, सियावर रामचंद्र की जय। मला वाटतं विठ्ठलाच्या बाबतीत जी प्रक्रिया झाली तशीच प्रक्रिया काहीशी रामाच्या बाबतीत। तो राम आपल्याला इतका प्रिय झाला,
इतका आत्मीय झाला की तो आपल्याला पित्यासारखा न वाटता मातेसारखा वाटायला. आणि म्हणून रामरक्षित सुद्धा माता राम पिता रामचंद्र स्वामी राम सखा रामचंद्र. रामनवमीनिमित्त धुळे शहर आणि परिसरातील राम मंदिरांमध्ये विविध कार्यक्रम होत आहेत. त्यानिमित्ताने राम मंदिरातील तयारी पूर्णत्वाला आली. धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या प्राचीन राम मंदिरात रंगरंगोटी करण्यात आली. सुमारे 200 वर्षापूर्वी धुळे शहरात राम मंदिर उभारण्यात आलं असं सांगण्यात येतं. धुळे शहरातील गणेश जाधव यांनी राम मंदिरात रंगकाम केलंय. गणेश जाधव यांनीच भगवान बालाजी रथ तसंच संतोषी माता मंदिरावर देखील रंगकाम केलंय. रंगकामामुळे मंदिराला नवीन झळाळी प्राप्त झाली आहे. 200 वर्षापूर्वीच्या राम मंदिरात दर 10 वर्षानंतर देखभालीसाठी कामे होत असतात. काही वर्षांपूर्वी मंदिराला लाकडी स्वरूपातील रंगकाम करीत एक वेगळा चेहरा देण्यात आला होता. यंदा संपूर्ण दगडात असलेल्या या श्रीराम मंदिराला मूळ स्वरूपातील रंगकाम करत एक नवा चेहरा प्राप्त करून देण्यात आला आहे. तसंच मंदिरात विविध प्रकारचे विद्युत दिवे आणि रोषणाई देखील करण्यात आली आहे. रंगकाम केल्यामुळे मंदिराच्या दगडांवरील कोरीवकाम तसंच देवांच्या मूर्तीचे मूळ चेहरे समोर आले आहेत. रामनवमीच्या दिवशी श्रीराम तसंच त्यांच्या दरबारात उपस्थित असलेल्या इतर देवतांचे दर्शन भाविकांना होईल अशी माहिती मंदिराचे विश्वस्त अभय नाशिककर यांनी दिली. रामनवमीनिमित्त दुपारी 12 जन्मोत्सव तसंच इतर धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. जय श्रीराम. उद्या आपल्याला 30 तारीख गुरुवार रोजी श्रीराम जन्म आणि श्रीराम नवमी या दिवशी संपूर्ण भारतभरात संपूर्ण राज्यभरात आणि संपूर्ण गावागावी खेडेपाड्यांपासून रामनवमी साजरी होत आहे. हे आपलं धुळ्याचं आराध्यदैवत ग्रामदैवत श्रीराम मंदिर पट्टाभिषिक्त श्रीराम मंदिर आहे. साधारणतः 225 वर्षापूर्वीचं हे जुनं राम मंदिर आहे. आज याचा सभामंडपाचा ठेवा जुनाच असा आहे आणि त्याला सुशोभीकरण केलं जातं. सभामंडपामध्ये मागे जे आपण बघतो आहे हे संपूर्ण दगडी खांबाचं मंदिर आहे. संपूर्ण हा दगड आहे, हे लाकूड नसून दगड आहे आणि या दगडावर लाकडी कामच केल्यासारखं वाटतंय. याच्यावर दशावतार कोरले गेलेले आहेत. दर 20 वर्षांनी 10 वर्षांनी मेंटेनन्स होतो. ह्यावेळेस मेंटेनन्स करताना आता मागच्या वेळेस आपण वुडन लूप दाखवलं होतं 10-12 वर्षापासून. आता ह्यावेळेस आम्हाला वाटलं की आपण परत हे भावमूर्ती जी आहेत याच्यावरती दशावतारची ते रंगकाम करून पेंटिंग करून त्याचे मुद्रा जे आहेत त्या बोलत्या करूया. आपण हा सभामंडप आपण सुशोभित केला आहे रामनवमीनिमित्त. मंदिर सुशोभित केलेलं आहे. पेंटिंगचा खर्च मोठा आहे. काचेचा लाईटिंगचा सर्व खर्च जातीने आम्ही सर्व लक्ष देत आहोत. ट्रस्ट लक्ष देते, आम्ही स्वतः लक्ष देतो आहे. आणि ह्या राम मंदिराच्या वेळेस पेंटिंगच्या वेळेस आम्हाला प्रश्न पडला की या ज्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत याच्याची नाकं डोळी वगैरे सर्व भावमुद्रा कशा आपल्या लक्षात येतील, दशावतार कसं आपल्याला दाखवत आहेत. म्हणून बरेच 5-6 महिने विचार केला. पण आम्हाला एक चांगले आमचे बंधू सुशोभीकरणासाठी रंगकाम करणारे आम्हाला लाभले. उत्तरेकडून धुळे शहरात प्रवेश करताना आता उड्डाण पुलाखाली भिंती आता साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. कारण या भिंतींवर प्रसिद्ध आणि धुळे शहराशी ऋणानुबंध असलेल्या व्यक्तींची हुबेहूब छायाचित्रे रेखाटण्यात आली आहेत. कलावंतांनी त्यांच्यातील कसब पणाला लावीत ही चित्रे रेखाटली आहेत. चित्रांकडे पाहिल्यानंतर संबंधित व्यक्ती आपल्याशी संवाद साधू पाहत आहे अशी क्षणभर जाणीव होते. या चित्रांमुळे नगावारी परिसराच्या सौंदर्यात देखील भर पडली आहे. प्रत्येक जिल्ह्याची आणि शहराची आगळीवेगळी ओळख असते. धुळे शहर आणि जिल्ह्याची देखील आगळीवेगळी ओळख आहे. धुळे जिल्ह्याशी ऋणानुबंध असलेल्यांपैकी लता मंगेशकर आणि सर विश्वेश्वरय्या यांना तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या आजवळ धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील ठाणे येथे लता मंगेशकर यांचे बालपणातला काही काळ गेला आहे. त्यांची सर्वांना आठवण राहावी आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेतली जावी या उद्देशाने नगावबारीजवळील उड्डाणपुलाच्या भिंतीवर लता मंगेशकर यांचे हुबेहूब चित्र रेखाटण्यात आलं आहे. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले प्रसिद्ध वास्तुरचनाकार सर विश्वेश्वरय्या यांनी काही काळ धुळे शहरात काम केलंय. किंबहुना नव्याने विकसित झालेल्या धुळे शहराचा आराखडा सर विश्वेश्वरय्या यांनी तयार केला. काटकोणातील रस्ते हे धुळे शहराच्या रचनेचे मुख्य वैशिष्ट्य आहे. शहराची काटकोणात रचना आणि सरळ रस्ते असे वैशिष्ट्य असणारी मोजकी शहरे देशामध्ये आहेत त्या धुळे शहराचा उल्लेख होतो. विश्वेश्वरय्या यांची आठवण राहावी यासाठी त्यांचे देखील हुबेहूब चित्र रेखाटण्यात आलंय. चंदेरी दुनियेत आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री स्मिता पाटील या देखील धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथील. आपल्या अभिनयामुळे आजही स्मिता पाटील प्रेक्षकांच्या दृष्टीपटलासमोर असतात. नवीन पिढीला त्याची माहिती व्हावी यासाठी भिंतीवर स्मिता पाटील यांचे देखील हुबेहूब चित्र रेखाटण्यात आलंय. प्रसिद्ध व्यक्तिमत्वांनी या जिल्ह्याशी ऋणानुबंध ठेवले आहे. त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आणि पुढच्या पिढीला त्यांच्या व्यक्तिमत्वाची माहिती व्हावी यासाठी चित्र रेखाटण्यात आली आहेत. त्याचवेळी नगावबारी परिसराच्या सौंदर्य देखील भर पडली आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर.
धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ॲक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 025-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. राज्यातील प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करा, वीज कंपन्यांचे कॅगद्वारे ऑडिट करा, अवाजवी खर्च कमी करून कामाचे नियोजन करा, विजेचे कमी दर असलेल्या राज्यांचा अभ्यास करून वीज दर कमी करा, यासह विविध मागण्यांसाठी आम आदमी पक्षातर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुळे जिल्हा आम आदमी पक्षाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. यावेळी निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रात कोरोना संसर्गाच्या काळात 20% वीजवाढ झाली, तसंच 1 जुलै 2022 पासून 10-20% अधिभार ग्राहकांना लादण्यात आला. राज्यात मोठ्या प्रमाणात वीज तयार होऊनही 12-18 रुपये युनिटने वीज विकली जात आहे. एक प्रकारे ही ग्राहकांची लूट आहे, असं निवेदनात म्हटलंय. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने घरगुती वापरासाठी 300 युनिटवर 30% सवलत देण्याचं आश्वासन दिलं होतं. ती वचनपूर्ती तात्काळ करावी, तसंच भाजपकडून विविध राज्यातील निवडणुकांच्या जाहीरनाम्यात 100-200 युनिट मोफत देण्याचे वचन आहे. गेल्या 2 वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी वीजदरवाढीविरोधात तसेच मोफत विजेच्या मागणीसाठी अनेक वेळा रस्त्यावर येऊन आंदोलने केली आहेत, असं आम आदमी पक्षाने आपल्या निवेदनात म्हटलंय. यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेंद्र पवार, महारू पाटील, भिकनराव पवार, प्रशांत पाटील, सुयोग पाटील, किशोर पाटील, हेमंत पाटील, सागर पगारे, महेश पाटील, समाधान पाटील, अकबर पटेल यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मी आम आदमी पार्टी जिल्हा संयोजक म्हणून नियुक्ती झालेली आहे. तर आज आम आदमी पार्टी जे आंदोलन करते किंवा निवेदन देते आहे ते 37% वीज महागाई झालेली होती तर ती कमी करावी ही आमची मागणी आहे पहिले. त्यानंतर शेतकऱ्यांना मोफत वीज मिळाली पाहिजे आणि जे वीज दरामध्ये बाकीच्या राज्यांमध्ये दिल्ली आणि पंजाब आम आदमी पार्टीने वीज 200 युनिट दिल्लीला माफ केलेली आहे आणि 300 युनिट पंजाबला माफ केलेली आहे. तसं आमचं आम आदमी पार्टीचं सरकार आलं तर आम्ही महाराष्ट्राला सुद्धा 300 युनिट वीज माफ करू असं आम्हाला वरून कळवण्यात आलेलं आहे. म्हणून सगळ्यांना एकच सांगणे आहे की आज जो काही आपल्या महाराष्ट्रामध्ये घोड चाललेला आहे वीज बिलासंदर्भात, वीज आपण सगळ्यात जास्त तयार करणारं आपलं महाराष्ट्र राज्य असून आपल्याला सगळ्यात महागी वीज मिळते आहे ही शोकांकिता आहे. म्हणून हे भ्रष्टाचार सरकार लवकर बाहेर काढावं अशी आमची सगळ्यांची मागणी आहे. कुलदेवता धनदाई देवीचा जयघोष करीत शेकडो बालकांचे जावळ काढण्यात आले. चैत्र अष्टमीच्या निमित्ताने धनदाई देवीच्या यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. कुलाचार्याप्रमाणे देवीसमोर 450 जास्त बालकांचे जावळ काढण्यात आले. त्याचवेळी महिलांनी देवीच्या दरबारात केश कर्तन केले तर काही महिलांनी केसांची बट देवीला अर्पण केली. जावळ काढताना रूढी परंपरेप्रमाणे सुमारे 300 जास्त भोकरांचा बळी देण्यात आला. साखरी तालुक्यातील मस्जिद येथे धनदाई देवीचे प्राचीन मंदिर आहे. खानदेशातील अनेक कुळांची कुलस्वामिनी म्हणून धनदाई देवी पूजली जाते.
रूढी परंपरेनुसार अनेक कुळांमधील बालकांचे जावळ चैत्र अष्टमीला धनदेवीच्या दरबारात काढले जातात. त्याचवेळी नवस फेडताना महिला केश कर्तन करतात, तर काही महिला केसांची बट अर्पण करतात. अष्टमीच्या दिवशी धनदेवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात होते. यंदा 2 वर्षांच्या खंडांतर सामुदायिकपणे देवीच्या मंदिरात कुळाचार झाले आणि यात्रोत्सव भरविण्यात आला. दुपारी 1 पर्यंत 450 बालकांचे जावळ आणि शेंडी काढण्यात आली. त्याचवेळी परंपरा जोपासत 300 पेक्षा जास्त बोकडांचे बळी देण्यात आले, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त सुभाष ढवरे यांनी दिली. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील बहुसंख्य भाविकांनी कुलदैवत असलेल्या धनदेवीच्या मंदिरात अष्टमीला हजेरी लावली. मंदिर व्यवस्थापनातर्फे भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस बंदोबस्तासह CCTV कॅमेरे लावण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी विधिवत पूजा आणि आरती करण्यासाठी मंदिराचे अध्यक्ष सुभाष देवरे, उपाध्यक्ष काशीनाथ देवरे, उत्तमराव देवरे, महेंद्र देवरे, यशवंतराव देवरे, गंगाराम देवरे, रघुनाथ देवरे, हिमतराव देवरे, सुधाकर देवरे, निरंजन देवरे, सुनील देवरे, राकेश देवरे, सुरेश जैन, विजयकुमार देवरे, अनिल देवरे, नरेंद्र देवरे, अमित चव्हाण उपस्थित होते. या ठिकाणी साधारणतः सकाळपासून तर आत्तापर्यंत लाखोंनी गर्दी होऊन गेली. 2.5-3 लाख भाविक दर्शन घेऊन गेले आणि मंडळाच्या याच्याप्रमाणे बॅरिकेड वगैरे लावून मंडळाने पूर्णपणे येण्या जाण्याची सोय केलेली, पिण्याची पाण्याची व्यवस्था केलेली आहे. बोकडच्या ठिकाणी आणखी पण पूर्ण सुसज्ज अशी व्यवस्था केलेली आहे. कोणालाही अडचण न येता मंडळाने 100% प्रयत्नशील राहून भाविकांची सोय केलेली आहे. साधारणतः 300-350 बोकड कापले गेलेले आहेत आणि 400-450 जवळ उतरवले गेलेले आतापर्यंत. सायंकाळपर्यंत आणखी पुन्हा 45-50 आकडा पुन्हा वाढू शकतो. वर्तमान परिस्थितीत कांद्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आणले आहे. बाजार समितीत कांदा विक्री करताना शेतकऱ्यांना अपेक्षित दर नाही. सध्या बाजार समितीत कांदा विक्रीस आलेल्या शेतकऱ्याने सांगितले की 1 क्विंटल कांदा उत्पादनावर 1,150 रुपये खर्च झाले, तर कांदा विकून हातात 1,400 रुपये आले. प्रत्येक क्विंटल मागे केवळ 250 रुपये मिळाले. कांदा उत्पादनासाठी घेतलेली मेहनत आणि कृषी पंपाचे भरलेले वीज बिल पाहता हाती काहीच राहणार नाही, असे म्हणत या शेतकऱ्याने हतबलता व्यक्त केली. धुळे तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांद्याचे उत्पादन घेतात. सर्वसामान्य ग्राहकाला कांदा 40-80 रुपये किलो मिळतो, त्यामुळे कांदा लागवडीतून चांगले उत्पन्न मिळेल असा विचार शेतकरी करतो. परंतु ज्यावेळेस शेतकरी कांदा विक्रीस नेतो त्यावेळी त्याला प्रति क्विंटल 1,500 रुपयापेक्षा जास्त दर मिळत नाही. शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणल्यानंतर त्याच्या गुणवत्तेनुसार बोट ठेवून व्यापारी सरासरी 1,200 ते 1,400 रुपये दर देतात. महिन्याभरापूर्वी तर 400 ते 600 रुपये प्रति क्विंटल या दराने व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी केला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी वर्तमान परिस्थितीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्रीतून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 250 रुपये मिळाले. कृषी पंपाचे वीज बिल आणि वाहतूक खर्च पाहता कांदा विक्रीतून हाती काहीच येणार नाही, असं म्हणत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी हतबलता व्यक्त केली. बाजार समितीत शेतकऱ्यांकडून 14 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी होत असताना शहराच्या भाजी मंडईत मात्र सर्वसामान्य ग्राहकाला 1 किलो कांद्यासाठी 30 ते 40 रुपये मोजावे लागत आहेत. बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या नफेखोरीवर नियंत्रण ठेवून उत्पादक शेतकऱ्यांना लाभ कसा होईल याचा विचार सरकारने केला पाहिजे, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मी साक्रीवरून आलो आहे, विजय मारनर आंबापूर. कांदा विकायला आलो होतो धुळ्या मार्केटला. 23 कट्टे आणले होते आणि भाव गेला 260 रुपये. त्याच्यात 1,400 रुपये कांद्याचे आले पुरे टोटल आणि भाडं गेलं 50 रुपये. 50 रुपये कट्ट्याप्रमाणे इकडं बघ 1,100 रुपये 1,160 रुपये भाडं झालं. 300 रुपये राहिले, त्याच्यात काय करणार शेतकरी. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, ACचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या AC आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे
चार हप्ते ऍडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-82-111, 295-311. मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफासेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 रोड धुळे येथे भेट द्या. संपर्क मोबाईल क्रमांक 85519-90322, 86-989-0-26-11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्याविषयी अवमानकारक टिप्पणी केल्याबद्दल आमदार संजय शिरसाट यांच्या प्रतिमेस जोडे मारण्यात आली. आमदार संजय शिरसाट यांनी केवळ श्रीमती अंधारे यांचा अपमान केला नाही तर समस्त महिलांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी सर्वांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. देवपुरात सावित्रीबाई फुलेंच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांची पाठीराखी असलेल्या आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत अपमानजनक शब्दांचा वापर केला. त्यानंतर सर्वत्र त्याचे पडसाद उमटत आहेत. युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी धुळे शहरात आंदोलन केलं. देवपुरातील अंडाकृती बागेच्या आवारात असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार शिरसाट यांच्या विरोधात घोषणा दिल्या. आमदार शिरसाट यांनी केवळ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचाच अपमान केला नसून सर्व स्त्रियांचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. निदर्शन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी आमदार शिरसाट यांच्या प्रतिमेस जोड्याने वाढविले. आमदार शिरसाट यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. युवासेनेचे जिल्हाप्रमुख हरीश माळी, जिल्हा उपप्रमुख कुणाल कानकाटे, निलेश चौधरी, शुभम रणधीर, वैभव चव्हाण, सोमेश कानकाटे, जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे, मनीष माळी, दादू मराठे, उज्ज्वल कोठावदे, अमोल शिंदे, हर्षवर्धन मराठे, संकेत चौधरी आणि युवासेनेचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सेनेतर्फे गद्दार आमदार संजय शिरसाट यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आलेलं आहे. शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांच्याबद्दल अवमानकारक टिप्पणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे, त्यामुळे त्यांना आम्ही या ठिकाणी जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. तो महाराष्ट्रातील महिलांच्याकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे, त्यांची वृत्ती किती खालवलेली आहे, किती गलिच्छ आहे, किती बरबटलेली आहे, त्यांच्या त्या वक्त्यावर जणू काही त्यांनी पुरावा दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही युवासेनेतर्फे, धुळे जिल्ह्याच्या युवासेनेतर्फे आम्ही आज त्यांना जोडे मारो आंदोलन केलेलं आहे. भविष्यात त्यांनी महिलांविषयी बोलत असताना असे कोणतंही वक्तव्य करू नये. धुळे शहराच्या विविध भागात पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यासाठी वित्त आयोगाकडून निधी मिळविला जातो. प्रसंगी काही कामांसाठी स्थानिक विकास निधी देखील उपयोग केला जातो अशी माहिती आमदार फारुख शाह यांनी दिली. धुळे शहरातील वडजई रोड लगत असलेल्या कत्तलखान्याजवळ बांधण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयाचे लोकार्पण आमदार शाह यांच्या हस्ते झाले. धुळे शहरातील वडजई रोड लगत असलेल्या कत्तलखान्याजवळ सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे अशी नागरिकांची मागणी होती. त्यासाठी आमदार शाह यांनी वित्त आयोगाकडून पैसा मिळावा अशी शिफारस केली होती. शासनाकडून निधी मिळाल्यानंतर कत्तलखान्याजवळ शौचालयाची उभारणी करण्यात आली. आमदार शाह यांच्या हस्ते शौचालयाचं लोकार्पण झालं.
यावेळी सलीम शहा, नासिर पठाण, माजी नगरसेवक साजी शेख, निजाम सय्यद, हरीम शमसुद्दीन, जाकीर शेख, प्यारेलाल पिंजारी, इब्राहिम ठेकेदार, शोएब मुल्ला, फकीरा बागवान, आसिफ शहा, रफीक शहा आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. वित्त आयोगाकडे निधीतून महिला आणि पुरुषांसाठी या ठिकाणी शौचालय उभारण्यात आलं आहे. यापुढील काळात देखील पायाभूत सुविधा देण्याचा माझा प्रयत्न असेल, त्यासाठी स्थानिक विकास निधीचा उपयोग होईल असं आश्वासन आमदार शहा यांनी दिलं. लाडके आमदार आणि दबंग आमदार यांनी कामाचा सपाटा लावलेला आहे. लोकांच्या मूलभूत सोयी, अन्न, वस्त्र, निवारा यासाठी मेहनत करून सर्व कामं लोकांच्या हाती घेतलेले साहेबांनी. आता स्लॅटर हाऊसच्या बाजूला 19 लाखाचं जे लोकांच्या उपयोगीसाठी संडास बांधण्यात आले त्याचं उद्घाटन आज झालेलं आहे आणि आमदार साहेबांच्या आदेशाने अजून बोट मोठाले कामं धुळ्यात शहरात होणार आहे. शेत जमिनीची पोत सुधारण्यासाठी आणि उत्पादन जास्त येण्यासाठी आता अनेक शेतकरी लेंडी खताकडे वळले आहेत. त्यासाठी मेंढ्यांचा कळप आपल्या शेत जमिनीत मुक्कामी ठेवला जात आहे. यातून मेंढपाळांना अर्थार्जन होते, तसेच मेंढपाळांचे पालन पोषण करणे सहज शक्य होते. लेंडी खतामुळे पिकास सेंद्रिय खताची मात्रा मिळते आणि पिकाची वाढ जोमात होते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षात रासायनिक खतांचा वापर जास्त झाल्यामुळे शेतजमिनीची पोत खराब झाली, तसंच उत्पादनावर देखील विपरीत परिणाम झालाय. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी असा सल्ला कृषी विभाग देतोय. पूर्वी शेतकरी सेंद्रिय खताचाच वापर करीत असत. शेणखत आणि लेंडी खताचा त्यासाठी वापर होत असे. अनेक वर्षानंतर आता शेतकऱ्यांना सेंद्रिय खतांचे महत्त्व लक्षात येऊ लागले आहे. अनेक शेतकरी जनावरांचे पालनपोषण करणाऱ्यांकडून शेणखत खरेदी करतात. शेणखता एवढेच लेंडी खत देखील परिणामकारक आहे. लेंडी खतासाठी मेंढी हा प्राणी फायदेशीर असतो, कारण दिवसभर जंगलात चरल्यानंतर मेंढ्या रात्री लेंड्यांचं उत्सर्जन करतात. साहजिकच अनेक शेतकरी आता मेंढ्यांचा कळप आपल्या शेतात मुक्कामी ठेवतात. मेंढ्यांमुळे मोठ्या प्रमाणात लेंडी खत मिळते. लेंडी खताने जमिनीची पोत सुधारते, शिवाय पिकांना आवश्यक असलेले घटक मिळतात. कमी खर्चात लेंडी खत शेतकऱ्यांना मिळते. त्याचवेळी मेंढपाळांना त्यांच्याकडे मोठ्या संख्येने असलेल्या मेंढ्यांचं पालनपोषण करताना शेतकऱ्यांकडून काही पैसे देखील मिळतात. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर, मस्जी, दहिबेल या परिसरातील लहान मोठ्या गावांमध्ये मेंढपाळ आहेत. सध्या हे मेंढपाळ मेंढ्यांचा कळप घेऊन धुळे तालुक्यात आले आहेत. धुळे तालुक्यातील नगाव, तिसगाव, ढिंडाणे या गावांच्या शिवारात सध्या मेंढ्यांचे कळप विसावले आहेत. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 गाव रोड, धुळे. राम रक्षा केवळ परमार्थ प्राप्तीचे साधन नसून देव, देश आणि धर्मसेवेचे स्तोत्र. रामनवमी निमित्त जिल्ह्यासह सर्वत्र राम मंदिरांमध्ये भरगच्छ कार्यक्रम. धुळे जिल्ह्याशी ऋणानुबंध असलेल्या भारतरत्न लता मंगेशकर, सर विश्वेश्वरय्या आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांची रेखाटली हुबेहूब छायाचित्रे. साक्री तालुक्यातील मस्ती येथे कुलाचारांचे पालन करीत अष्टमीच्या दिवशी धनदाई देवीच्या दरबारात 300 पेक्षा जास्त बालकांचे जावळ निघाले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टिप्पणी करणाऱ्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्या प्रतिमेस युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी जोड्याने बदलले. खरीप हंगामात जास्त उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून लेंडी खत मिळविण्याचा प्रयत्न. शेती शिवारात मेंढ्यांचे कळप स्थिरावू लागलेत. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.